मला गावात लोकांचं पटतंय बघ, मला अंजलीबाईंचं बी पटतंय, मला गावकऱ्यांचं बी पटतंय. अरे अंजलीबाईंनी एवढ्या लवकर परमिशन मिळणार आहे का रानादा, तू सांग. अरे सरकारी काम आणि 4 महिने थांब, माहितीये ना वं, हे नियम बियम पाळत बसून परमिशन मिळणार का वा, या रानडुकरांचा ताप जाणार का वा. मला बी काय कळणं झालंय. आणि हे बघ, ते पप्प्या काय गप बसणार नाही बघ, आपण काय केलं नाही का नाही तर हातात नाही इलेक्शन केलं म्हणून समज. आपण बाहेर काढूया की मी बंदूक तयार ठेवतो. अरे पण अंजलीबाई मारायचं नाही म्हणतात ना वगैरे. अनदा खरंच सांगतोय, गावकरीच चिडलं का नाही ते इलेक्शन हातात गेलं म्हणून समज. इलेक्शनचं सोड, मला शेतकऱ्यांचं जे नुकसान व्हायलंय ते जास्त लागतंय. मग वय म्हण, आज रातच्यालाच मारूया. अरे पण पण हाय वय कशाला करायला लागलाय स्मरता. वय म्हण की मी बंदूक तयार ठेवतो, सांग लवकर काय करायचं. बघू आपण, चल चल. बंदूक काढणार म्हणजे सनीदार रानडुकराची शिकार करणार. आमची तात्या बिन शिकार करायचं म्हणत होत. मला बी गेला एकदा शिकार, तू मारला असं रानडुकरास. मी मारली की मामाच्या गावाला गेलत तेव्हा मारले. मी बिन 4 रानडुकर मारल्यात, म्हणजे लाडूनच मारलं नाही वाटत. मी बी मारणार, मोठ्या माणसांनी तुझ्या अगोदर मारल्यावर तू कसं करणार. नाही त्यांच्या आधी आपणच मारू. पण कसं मारायचं हे लाडू आपण दुधशीपणाने काट्या घेऊन मारू. हा तसंच आपण रानडुक्कर मारा. चला चालीला लागूया. चला माझ्या मागे या. बजरंग बली की जय. हे बघा, रानडुकरांना मारायला पाहिजे हे मलाही पटत, पण आचारसंहिता आहे त्यामुळे तुम्हाला बंदूक सुद्धा बाहेर काढता येणार नाही. अहो पण शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत आहे, त्यांनी वर्षभर एवढी मेहनत करून पिकवलेलं धान्य एका रात्रीत खाऊन टाकलं जात आहे. यावर काहीतरी उपाय असेलच ना तुमच्याकडे. आहे की आमच्या खात्याच्या नियमानुसार जर असा उपद्रव होत असेल आणि त्याला काही पर्याय नसेल तर रीतसर कारवाई करून वन खात्याचे कर्मचारी आणि शिकारी पाठवतो. जर ते प्राणी पकडून जंगलात सोडता येत नसतील तरच त्यांना मारणे हा एक पर्याय आहे. मग ठीक आहे, तुम्ही तुमचे कर्मचारी आणि शिकारी लवकरात लवकर पाठवा, गाव खरंच खूप मोठ्या अडचणीत आहे. लक्षात येतंय माझ्या, पण सध्या वन अधिकारी सुट्टीवर आहेत, ते आल्याशिवाय काही होऊ शकत नाही. 1-2 दिवसात येतील ते. ते आले की जे काही कायदेशीर कार्यवाही आहे ती आपण पूर्ण करू. हो पण तोपर्यंत आमचे गावकरी ऐकणार नाहीत. त्यांनी शिकार केली तर त्यांना अटक होईल. नियम तो नियम आहे, कायद्याने शिकार करणे हा गुन्हा आहे. मग त्यांचं नुकसान. हे पण अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे, पण लोकांना कायदा हातात घेण्याची परवानगी नाही. तेव्हा तुम्ही त्यांना आधीच हे समजून सांगा आणि शिकार वगैरे पासून त्यांना लांब राहायला सांगा. अहो मी भरपूर वेळा समजावून झालंय त्यांना. तुम्ही एक काम करता का, तुम्ही स्वतः येऊन त्यांना समजावा. हवं तर थोड्या कडक भाषेत समजावलं तरीही चालेल. ते माझं डिपार्टमेंट नाही, मी तुम्हाला कायदा सांगितला. लोकांना समजणं हे स्थानिक प्रतिनिधीचं काम आहे. जर काही गुन्हा घडलाच नाही तर आम्ही काय बोलणार आणि आमचं कोण ऐकणार. त्यापेक्षा तुम्हीच त्यांना समजावा आणि थोडी कळ काढा. साहेब सुटून आले का आपण लगेच त्यावर काही उपाय करू. काही करून लोकांना शिकारीपासून दूर ठेवा, नाही तर त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील.
बर थैंक यू. ओके गोदक्का जाऊ काय? अरे जाऊ काय नाही, येऊ काय म्हणायचं असते. हा येऊ काय? जा पण राखणीला जरा जपून राहावा. बर जेवण घेतलेस ना? हे काय घेतलंय की? बर एक अंजली बाय आले की नाही मला लगेच फोन करायला सांग. काय वन अधिकाऱ्यांनी आपल्याला परवानगी दिली का नाही मला कळायला पाहिजे. सांगते. परतोवर तुम्ही काय आगाऊपणा करू नका सा. काय काळजी घ्या. हा होय आती अजून एक ते लाडवर जरा लक्ष ठेव. राजच्याला बाहेर पडू देऊ नकोस. हा घेते काळजी. घेऊ काय? चल. चला काय बरकत बाबू अंग दुखायचं कमी झालं का? जरा जरा दुखते. हराल जरा मार लागलाय. डॉक्टरने शेक द्यायला सांगितलं दोन चार दिवस मग बरं वाटत. मला सांगायचं की वहिनींकडे गरम पाण्याची पिशवी आहे ती घेऊन आलोस येताना. अरे नाही कापडात ईट बांधून शेक दिला ती बरं वाटते. आणि हे ना चांगला शेक बी बसतोय रे लवकर गारवी होत नाही. बाबू आता पुरं बरं झाल्याशिवाय नाही बरं झाल्यावर बी अजिबात बाहेर फिरकायचं नाही बघा. आता इकडं आलाय तर मस्त पैकी निवांत आराम करा. काय बरकत? होय अजिबात आता बाहेर सोडत नाही मी अब्दुल. हॅलो हॅलो अहो कुठे आहात तुम्ही? मत आहे का काय झालंय? आपल्याला काहीच करता येणार नाही असं म्हणतात ते. मग काय आता हट्टून बसायचं का? शिकार करायचीच असेल तर वन खात्याकडनं माणसं पाठवता येतात पण सध्या त्यांचे सगळे अधिकारी सुट्टीवर गेलेत. आता एक दोन दिवस तरी लागतील असं म्हणतायत ते. येईतोवर आपण काहीच करू शकत नाही. गावातले कोण थांबणार नाही तो? थांबावच लागेल नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. असं कस? अहो स्वतःच्या पिकाची कोण राखण करणार का नाही? आणि झालेल्या नुकसानीचा जबाबदार कोण? आणि या समजामध्ये कोणाचा जीव गेला म्हणजे? मला तर काहीच कळत नाहीये. हा पण कायदा हातात घेता येणार नाही एवढं मात्र नक्की. मला बी समजा अवघड वाटायला लागले. बघ बरं ठीक आहे घरला आल्यावर बोलू. हो पण गावकऱ्यांना आवर घाला. बघतो. बरं ठेवू काय? हा येते. पळा येते नाही तुला आवाजून खूप रे नाही. चला चला माझ्या माझ्या पूर्ण हे जाणाला कामा करे. इकडे काय करताय? हा काय आम्ही ते मी चला लेलो. हा काय करतो खेळाला? अरे गावात खेळ सोडून एवढा लांब मॅच कसला खेळाला आलाय? बरं ठीक आहे खेळा पण माझ्या नजरेसमोर नाटायचं नाही आणि माझ्या संगत घरला यायचं एकटं जायचं नाही. कळलं काय? चला आता. हा चला चला चल.
इकडेच घ्या काय, पुढे जाऊ नका. हा इकडेच घेतो. लपटपी घेऊया काय? काय लपटपी, गप इकडेच बसून खा. चालू आता रांड काय खेळ मारायचं मारा की त्याच्यात काय रांगण असेल का ती. अरे आपण रांगा जरा सकून दो साधी साधी. लाडू, अरे लाडू लाडू बरकत बरकत राणा काय झालं? काय झालं? त्या पोरासनी बघितलं काय? आत आली काय ती? नाही, तिथे कोण आलं? नाही आलं. अरे देवा, अरे काय झालं राणा? तू तिकडे बघ, मी इकडे बघतो. लाडू लाडू ए लाडू 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 लाडू, ए तुम्ही इकडेच बसा काय? लाडू लाडू ए लाडू लाडू उठ. आता बस, नियम बियम केलं खड्ड्यात, आता पार उडवलाच पाहिजे. लगले ना लगले ना चल 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 तिकडे.
पर न सांगता तो कधीच जात नाही ग. मग आज कुठे गेला? आता त्याचे नवनव दोस्त झाल्यात, त्यांच्या संगत कुठे तरी खेळत बसला असेल जाऊन. गोदा का राणाजी सोबत नसेल गेला? नाही ग, राणाच तर मला त्याच्यावर ध्यान ठेवायला सांगून गेला. माझा डोळा चुकवून कवा गेला मला कळलंच नाही. मग आता गोदा का शिरपती काय झालं? लाडू कुठे आहे? अक्क गाव शोधून पण लाडू कुठे मी सापडला नाही. त्याचे दोस्त लोक ती बी पोरं नाहीत, त्यांच्या घरच्याच वाटलं की ती इकडे आल्यात म्हणून. माझी अंजली ही पोरं कुठं गेले असतील? तू राणाला फोन लाव आधी. हो लावते. हे फोन नाही उचलत आहे. अगं मग सूरजला लाव. बघ कुठं आहेत. हे काय आले लाडू? अरे काय झालं राणाला? अहो काय झालं? काय झालं? काय रडतो पोराला? हे समजा तुमच्यामुळे झालंय. आता वाट नाही बघायची आणि मी कोणाचं ऐकणार बी नाही. आता बार काढायचा म्हणजे काढायचा. अहो राणा अरे काय झालं ते तरी सांग. लाडू काय रडतोय? लाडू लाडू काय झालं तुला? काय रडतोय? काय झालं बाळा? काय झालं लाडूला? उठा उठा वाचलंय. अहो थोडक्यात निभावलं म्हणून त्या रानडुकरनं धडक दिली असते की नाही? तर काय झालं असं गुन्हा ठेव. लाडू लाडू काय झालं ना? कुठं लागलं बघू. कुठं लागलं तुला? दाखव दाखव कुठं लागलं. वहिनी आपलं नशीब चांगलं आहे, काय झालं नाही ते. हे सगळं कुठे झालं? बाळाकडं. पण हा कसा गेला तिकडे? मग काय घरात दांबून ठेवतं काय त्याला? पोराची दृष्ट काढलीच पाहिजे आता. राधे जा मीठ मिरच्या घेऊन ये बाई. हो वहिनी सर. कशाला? पोरगा आधीच घाबरलंय ना. आओ म्हणूनच दृष्ट काढायची ना. बघ दाखा राधे तुला काय सांगितलं? जा घेऊन ये. राणा भाऊजी आता बास झालं भिवून भिवून वागणं. याच्यावर काय तो कायमचा तोडगा काढा बरं तुम्ही आता. बस खरंय काय लाडू चांगावर रान डुकर आलं म्हणा. लाडू बघ थोडक्यात वाचला आज आपला लाडू. वहिनी साहेब हे घ्या. आहो आहो जरा सारखा दृष्ट काढायचे. लाडू इकडे बघ बाळा. पिढा पिढा टळू दे, संधी संकट दूर जाऊ दे. जा हे रस्ता टाकून. अहो इथून पुढे आता आपल्यालाच काळजी घेतली पाहिजे. लाडू असं न सांगता घराच्या बाहेर अजिबात जायचं नाही. हा नाही घरात घेऊन बसण्यात काय अर्थ नाही. सूरज याचा काय आमचा तोडगा काढला पाहिजे बघ. बाहो आता शिकारीचा विचार मनातही आणू नका. अहो जे मी बघितलंय ते तुम्ही बघितलं असतं की नाही? तेव्हा तुम्हाला कळलं असतं. हे बघा हे तुमचे कायदे नियम मला काय सांगू नका आणि मी काय ऐकणार बी नाही. माझं ठरलंय. सूरज तू तयारीला लाग. अहो तुम्ही कशाला पॅनिक होताय? जाऊ बाई. अहो काय बोलायलाय? लाडूच्या जीवावर बेतलं होतं, थोडक्यात निभावलंय. आणि तरी मी म्हणायला पॅनिक होऊ नका. राणा भाऊजी तुम्ही व्हाओ पॅनिक. अहो तुम्ही शिकार करायची नाहीये. मी विचारत नाही सांगतोय. अहो माझं ऐकून तरी घ्या. सूरज भाऊजी यांना समजवायला पाहिजे. हा असा घाईघाईत निर्णय घेणं चुकीचं आहे. वहिनी आता राणा जाम भडकलाय. आता सांगण्यात काहीच पॉइंट नाही. बघा त्याला जरा शांत होऊ दे. अहो तुम्ही तरी ऐका की सूरज राणा पर एवढं भडकत नाही कवा. भडकण्यासारखीच गोष्ट झाल्या ही. लाडूच्या जीवावर बेतलं होत, थोडक्यात वाचलाय सारखा तुम्ही. ये रे इकडं